श्रोते हो नमस्कार। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 भाग 2 भक्ति योग। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदि देवा, कृपाळू जी केशवा, महानंदा महानुभवा, सदा शिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणा करा, सहस्रपादा सहस्र करा, क्षीरसागरा शेष नयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ति, भवतारका धरित्याक्षिती, वामन मूर्ति त्रिविक्रमा, अगाय सगुना निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगना बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हे चिकरित सेविनवनी, भव वंदनी सोडवावे। मागील भागात देवांनी अर्जुनाला योग मार्ग भक्ती मार्ग याबद्दल माहिती देताना योग मार्गाचा अवलंब करणारे भक्तही मद्रूपच होतात आणि भक्ती मार्गाने जाणारे लोकही मद्रूपच होतात, परंतु योग मार्गाचा अवलंब करणाऱ्या भक्तांना क्लेश जास्त होतात आणि भक्ती मार्गाला लागलेले जे दुसरे लोक त्यांना असे कष्ट होत नाहीत असे सांगितले। पुढे देव म्हणतात, कर्मेंद्रिये सुखे, करीती कर्मे अशेखे, जे कावर्ण विशेखे, भागा आली विधिते पाळित, निषेधाते गाळित, मज देऊनी जाळित कर्म फळे, यया परिपाही, अर्जुना माझे ठाई, संन्यसुनी नाही करीती कर्मे, आणि कही जे जे सर्व, कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचुनी धाव, अनौती नाही ऐसे जे मत पर उपासिती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले, जयांची ये आवडी, केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष वापुडी तेजली कुळे, ऐसे अनन्य योगे विकिले, जीवे मने आंगे, तयाचे काही एक सांगे, ते सर्व मी करी। वर्णाश्रमाप्रमाणे जी कर्मे आपल्या भागाला आली ती सर्व कर्मेंद्रिय सुखाने आचरतात, विधियुक्त कर्मे पाळून, निश्चित कर्मे गाळून व ती सर्व कर्मे मला अर्पण करून जे त्यापासून होणारी फले जाळून टाकतात। अर्जुना, याप्रमाणे सर्व कर्मे मला अर्पण करून ते तीन केल्यासारखीच करून टाकतात, आणखी त्यांची कायिक वाचिक मानसिक सर्व कर्मे ह्यांची मज वाचून अन्यत्र धाव नसते, सर्व मद अर्पण असतात, असे जे माझ्या ठिकाणी रत असून नित्य माझी उपासना करतात, त्यांच्या ध्यानाच्या योगाने ते माझे वस्तीस्थानच होतात। भोग मोक्षादी दुर्बळांच्या नादी न लागता ज्यांच्या आवडीच्या व्यवहाराला मीच एक स्थान झालो, त्याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी आपल्याला जीवाने मनाने व शरीराने मला विकले, त्यांचे कोणते काम मी करतो असे सांगू, जे जे पडेल ते मीच करतो। किंवहना धनुर्धरा, जो मातेची आये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा, तेवी मी तया जैसे असती तैस्या, कळी काळ नो कोणीया घेतला पट्टा, ये रवी तरी माझे या भक्ता, आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता, कोरान मागे तैसे ते माझे कलत्र घे जाणीजे, काही सेनी न लाजे तयांचे नि मी, जन्म मृत्यूची आलाटी झळंबती या सृष्टी, ते देखोनी या पोटी ऐसे जाहले, भव सिंधूचे नि माझे कवनासी धाकून उपजे, येत जरी की माझे बिहिती हन म्हणोळी गा पांडवा, मूर्तींचा मेळावा करुणी त्यांची आगावा, धावतू आलो नामाची या सहस्रवरी, नावाई या अवधारी सजून या संसारी तारू जाहलो, सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरी यावरी, प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी, मग आणिले तटी सायुज्याची या, परिभक्तांचे नि नावे चतुष्पादादी आघवे, वैकुंठीची ए राणीवे योग्य केले, म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, तयांते समुद्धरता आथी मी सदा, आणि जेव्हांची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती, तेव्हांची मजसुती त्यांची ए नाटी, या कारणे गा भक्तराया, हा मंत्र तुवा धनंजया, शिकी जे जे या मार्गा भजिजे। किंवा अर्जुना, जो आपल्या आईच्या पोटी जन्म घेतो तो तिचा किती आवडता असतो हे काय सांगावे, मग ते कोणीही व कसेही असोत माझे व त्यांचे तसे नाते आहे, त्यांना मृत्यूलाही त्रास न पोचावा असा पत्कर मी घेतला आहे, नाहीतरी पत्कर घेतला नसता तरीही माझे भक्त आणि संसार चिंतायुक्त असे असते काय, अरे श्रीमंतांच्या बायकांनी कधी कोरान मागितले आहे काय, तसे ते माझे सोयरे आहेत असे तू समज,
लक्ष्मीप्रमाणे प्रिय, मग त्यांवर संकट आल्यास ती लाज मलाच नाही का? त्या जगात सर्व लोक जन्ममृत्यूच्या लाटात गटांगळ्या खात आहेत, ते पाहून माझ्या मनात असे आले की भवसागराच्या गर्जनेने कोण भिणार नाही, तेथे जे माझे आहेत तेही भीतीलच, म्हणून अर्जुना सगुण रूप धारण करून मी त्यांच्या गावाला धावत आलो, आणि असे पहा नाम संकीर्तन रूप हजारो नावा बनवून मी त्यांचा तारक झालो, जे संग्रहित होते त्यांना ध्यान मार्गाला लावले, व जे संसारी होते त्यांना नामरूपी नावेवर बसविले, काहींच्या पोटी प्रेमरूप सांगड बांधून त्यास सायुज्य मुक्तीच्या तीराला लावले, परंतु जे जे म्हणून माझे भक्त झाले मग ते चतुष्पाद पशु का असेनात, त्यांना मी वैकुंठवासाचे अधिकारी केले, म्हणून माझ्या भक्तांना कसलीही चिंता नसते, कारण त्यांच्या सहाय्यार्थ मी सदा सिद्ध आहे, आणि ज्यावेळी भक्तांनी आपले चित्त मला अर्पण केले त्याचवेळी त्यांनी मला आपल्या कार्यात बद्ध केले, म्हणून हे भक्तराया धनंजया, तुला जर भक्ती मार्गाला लागायचे असेल तर हा चित्तवृत्ती समर्पण मंत्र शिक, अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी सवृतिक, करुणी घाली निष्टंक बुद्धी निश्चयशी, ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी माते तू गा, जे मन बुद्धी घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे, म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे, का रवी बिंबासवे प्रकाशू जाय, उचलले या प्राणासरीशी इंद्रिये ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये, म्हणून माझी या स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी, ये तुले नी सर्व व्यापी मीची होसी, यया बोला काही अनारिसे नाही, आपली आन पाही वाहतू असे गा, अरे बुद्धीचा निश्चय करून तुझी मनोवृत्ती एक माझ्या स्वरूपीच जडलेली असू दे, तुझी मन आणि बुद्धी ही दोन्ही बरोबर माझ्या ठिकाणी प्रेमाने जडली की तू मलाच प्राप्त होशील, ह्या मनोबुद्धीने माझ्या ठिकाणी वस्ती केल्यावर मग मी तूपणा उरेल काय, तूच सांग, म्हणून दिवा मालविताच जसे तेज नाहीसे होते, किंवा रवी असताच जाताच जसा प्रकाश नाहीसा होतो, बाहेर जाणाऱ्या प्राणाबरोबर जशी सर्व इंद्रियही बाहेर जातात तसा मनोबुद्धी बरोबर अहंकार ही लीन होतो, म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ही मन आणि बुद्धी तू स्थापन कर, म्हणजे तेवढ्याने सर्वव्यापी जो मी तत्स्वरूप तू होशील, अर्जुना मी स्वतःची शपथ वाहून असे सांगतो की ह्यातील एक शब्दही अन्यथा नाही, अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देव, तरी गा ऐसे करी यया आठा प्रहरा माझारी, मोटके निमिष भरी दे तू जाय, मग जे जे का निमिक देखले माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल, जैसे शरत कालुरिगे आली सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी, मग पुनवे होनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे हरपत अवसे, नाहीची होय तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडू सुता, मीची होईल अगा अभ्यास योगू म्हणजे तो हा एकू जाणीजे, एने काही न निपजे ऐसे नाही, पै अभ्यासे चिनी बळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी, विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले, म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ, अथवा मन बुद्धीसह तू आपले चित्त सर्वस्वी मला अर्पण करू शकला नाहीस, तरी बाबा एवढे कर की ह्या आठ प्रहरांपैकी काही मोजके क्षण तरी मला देत जा, मग ज्या ज्या क्षणी त्याला माझ्या सुखाचा अनुभव येईल तितक्या वेळेपुरती तरी त्याला विषयाविषयी विरक्ती होईल, शरद ऋतूत नद्या जशा ओसरू लागतात तसे तुझे चित्त हळूहळू प्रपंचातून बाहेर निघेल, अथवा पौर्णिमेनंतर दिवसेंदिवस कमी होता होता चंद्रबिंब जसे अमावस्येला नाहीसे होते तसे विषयांपासून निवृत्त होऊन माझ्या ठिकाणी जडणारे तुझे चित्त हळूहळू मद्रूपच होईल, अरे अभ्यास योग म्हणून ज्याला म्हणतात तो हाच एक जाण, ह्याने प्राप्त होत नाही असे काही नाही, ह्या अभ्यासाच्या सामर्थ्याने काही अंतरिक्षातही संचार करतात तर काही व्याघ्र सर्पादी हिंस प्राणी ह्यास निर्वैर करतात, ह्याने विषही पचनी पडते समुद्रावरून चालता येते, व काहींना तर अभ्यासापुढे शब्दराशी वेदही अपुरा वाटला, म्हणून अभ्यासाला दुष्प्राप्य असे काहीही नाही, यास्तव मत प्राप्तीसाठी तू अभ्यासाला लाग, का अभ्यासाही लागी कसू नाही तुझ्या अंगी, तरी आहासी जया भागी तैसाची अस,
इंद्रिये न कोडी भोगाते न तोडी अभिमानू न संडी सुजातीचा कुळधर्मुचाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिदली आहे परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय तो मी करी तू आहे ऐसे न म्हणे करणे का न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळत असे जेणे परमात्मेनी उनया पुरे याचे काही उरवणे दिया पुलिया ठाई स्वजाती करुणी घेई जीवित्व आपुले माळीये जे उते नेले ते उते निवांतची गेले तया पाणीया ऐसे केले हो आवेगा म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी ने घे मती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई ये रवी तरी सुभटा उजू का आव्हाटा रतू काही खटपटा करी तू असे आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई ऐसी आमद भावना तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझे आयेसी किंवा तुला अभ्यासाचेही सामर्थ्य नसेल तर तुझा जो कार्यक्रम असेल तो तसाच असू दे इंद्रियांना कोंडू नको नित्याचे भोग तोडू नको किंवा स्वजातीचा अभिमानही सांडू नको कुळाचार चालीव विधी निषेधाचे पालन कर अशी सुखाने वागण्यास तुला मोकळीक आहे परंतु काया वाचा मने करून जे काही जसे व्यापार होतील ते मी करतो अशी बुद्धी ठेवू नको ज्या परमात्म्याच्या सत्तेने सर्व विश्वाचे व्यापार चालतात तोच कोणी एक करता किंवा अकर्ता हे जाणतो कमी अधिक घडलेल्या कर्मांविषयी खेद न बाळगता आपली जीवित त्याच्या स्वाधीन करून ठेव माळी जिकडे नेतो तिकडे जसे पाणी बिनहरकत जाते तसे आपल्याकडून जे जे काही घडले ती त्याची सत्ता समजावी म्हणजे प्रवृत्ती किंवा निवृत्तीचे ओझे बुद्धी आपल्या शिरावर घेत नाही कारण चित्तवृत्ती अखंड माझ्या ठिकाणी असते अर्जुना असे पहा की वाट सरळ आहे की वाकडी आहे ही उठाठेव रथ कधी करतो का आणि जे जे काही कर्म घडेल ते थोडे अग फार न म्हणता सरळ मला अर्पण कर मजविषयी अशी भावना धरली असता अर्जुना देहत्यागानंतर तू माझ्या सायुज्य पदाला पावशील ना तरी हे ही तुझ नेदवे कर्म मज तरी गा तू बुज पंडू कुमारा बुद्धीची ये पाठी पोटी कर्मा आधी का शेवटी माते बांधले किरीटी दुआड जरी तरी हे ही असो सांडी माझा अतिसो परी संयती सी वसो बुद्धी तुझी आणि जेने जेने वेळे घडती कर्मे सकळे तयांची तिये फळे तेजी तू जाय वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे परी माते मनी धरावे का मज उद्देशे करावे हे काही नको आघवे जाऊ दे शून्नी खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निर्भिलाशी तैसा कर्मी अशेशी निष्कामू होई वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी क्रिया झिरो दे तैसी शून्या माझी अर्जुना हा फल त्यागू आवडे किर अस लघु परी योगा माझी योगू धुरेचा हा येणे फल त्यागे सांडे तेथे कर्म न विरुणे एकेची वेळे वेळू झाडे वांजे जैसी तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंवा एर झारे चिरा पडे पै अभ्यासीच्या पाऊटी ठाकीचे ज्ञान किरीटी ज्ञाने ये जे भेटी ध्यानाची ये मग ध्यानासी खेव देती अगवेची भाव तेव्हा कर्मजात सर्व दूरी ठाके कर्म जेत दुरावे तेत फल त्यागू संभवे त्यागास्तव अंगवे शांती सगळी मनोनी यावया शांती हाची अनुक्रमू सुभद्रापती मनोनी अभ्यासूची प्रस्तुती करणे येथ पंडू कुमारा अशा रीतीने तुला कर्मे मदार्पण करिता न आली तर आणखी ऐक बुद्धी उत्पन्न होताना किंवा नंतर तसेच कर्माच्या आधी अगर अंती माझी आठवण करणे तुला जर साधले नाही तर घडी घडी माझी आठवण करणे हेही राहू दे पण तुझ्या बुद्धीला तू इंद्रिय निग्रहाकडे लाव आणि ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्या सर्वांच्या फलाची आशा धरू नको ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली स्वतःच्या फळांचा त्याग करतात त्याप्रमाणे पूर्ण झालेल्या कर्माविषयी फलाशा धरू नको किंवा मला स्मरावे अथवा माझ्या उद्देशाने कर्मे करावी हेही काही नको सर्व निष्फळ होऊ दे खडकावर पडलेला पाऊस किंवा आगीत टाकलेले बी जसे व्यर्थ होते तसे जे जे कर्म तू करशील ते स्वप्नवत व्यर्थ समज अरे स्वकन्याविषयी पिता जसा निरभिलाष असतो त्याप्रमाणे सर्व कर्मांविषयी तू मनात कसलीही कामना धरू नको अग्नीची आकाशात जाणारी ज्वाला जशी व्यर्थ जाते तशी तुझी सर्व कर्मे निष्फळ किंवा निष्काम असोत अर्जुना असा कर्मफल त्याग जरी सोपा आहे असे वाटले किंवा दिसले तरी सर्व योगातला हा
श्रेष्ठ योग आहे. अशी फलत्यागपूर्वक करून सोडलेली कर्मे पुन्हा फल देण्यास समर्थ नसतात. उदाहरणार्थ वेळूच्या झाडाला एकदा बी आले की ज्याप्रमाणे त्याची वाढ खुंटते, तसे ह्या शरीरातील कमाईने पुन्हा शरीर धरावे लागत नाही, किंवा ज्याच्या जन्ममरणाला कायमचा चिरा पडतो. परंतु अर्जुना, अभ्यासाच्या पायरीने ज्ञान प्राप्ती होते व ज्ञान झाले म्हणजे ध्यान साधते. मग जेव्हा सर्व मनोवृत्ती अथवा मनोभाव ध्यानरूप होतात, तेव्हा कर्म मात्र आपोआप दूर जाते. जेथे कर्माची वार्ताच नाही, तेथे फलत्याग सहजच आहे. मग असे झाल्यावर शांती आपल्या स्वाधीन होते. म्हणून हे सुभद्रापते, शांती प्राप्त होण्याला हाच एक मार्ग आहे. तेव्हा सांप्रत तुला अभ्यासच केला पाहिजे. धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तू.